माडग्याळ मेंढ्या जोपासण्यात तरबेज असणारे सांगोला तालुक्यातील बाबू मेटकरे हे सगळ्यांनाच माहिती आहे। माडग्याळ मेंढ्याविषयी चर्चा जर रंगली गणाय, बाबू मेटकरीचं नाव घेतल्याशिवाय चर्चाच पूर्ण होत नाही। काल नवरात्री निमित्त आरेवाडीच्या बिरुबाबानात बाबू मेटकरी यांनी आपल्या माडग्याळ मेंढ्यांची वाजत गाजत भंडारा उधळत भव्य दिव्य मिरवणूक काढली। यावेळी आकर्षक ठरलं मेंढ्याच्या पाठीवर लावलेलं मोराचं पिसार, हे मात्र सर्वांचं लक्ष येऊन घेत होतं। हजारो मेंढपाळ प्रेमींची या मेंढरांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती। आणि याविषयी बाबू मेटकरी यांच्याशी संवाद साधलाय, तर चला बघूया। नमस्कार, मानदेश प्राइम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आरेवाडीच्या बनामध्ये आज हा शिलंगणाचा दिवस आहे आणि या शिलंगणाच्या दिवशी बाबूराव मेटकरी हे माडग्याळ मेंढ्या पाळण्यामध्ये त्यांचं अतिशय नाव आहे आणि त्यांच्याकडे एक सरजा मोदी नावाचा बकरा होता। त्या बकऱ्याची किंमत कोटीहून अधिक होती आणि हे बाबूराव मेटकरी सांगोला तालुक्यामधून येत आहेत आणि त्यांच्याकडे माडग्याळ जातीच्या अनेक मेंढ्या आहेत आणि ह्या मेंढ्यांची खासियत आणि ह्या मेंढ्यांचं वैशिष्ट्य काय आणि एवढ्या किमती का असतात आणि त्यांचा जो सरजा मोदी बकरा होता याच्याबद्दल पण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर या मेंढ्या आहेत, या मेंढ्यांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नटवलेलं आहे, त्यासोबत मोरपिसांची सजावट केलेली आहे। तर बाबूराव मेटकरी आपल्या सोबत आहेत, प्रथम तर आपली ओळख करून द्या। मानदेश प्राइम मध्ये स्वागत आहे, कुठून आलाय आणि हा जो नाद आहे तो किती वर्षापासून आहे सुरुवातीला? माझं नाव बाबू बापू मेटकरी, गाव सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राहणार मेटकरी वस्ती। आमच्या पारंपरिक आजच्यापासून हे मेंढरा नाद आहे। मेंढरा नाद असल्यापासून पहिला आमचा एक नाद होता साधा, आपल्या साध्या मेंढ्या गावंडाळ मेंढ्या पाळतो। आता आमच्या ह्यात आम्ही कमीत कमी आता 20 ते 25 वर्ष झाली या माडग्याळ मेंढ्यामध्ये शिरलो। आम्हाला चांगले उत्पन्न निघते या देवाला। आम्हाला वर्षाला एकदा आम्ही दसऱ्याचा मेंढरा घेऊन येतो। आम्हाला हौसला मोल नाही म्हणासारखं आम्ही या बिरुदेवाला घेऊन येतो आणि बिरुदेवानं आमचं एवढं चांगलं केलं म्हणजे देवासाठी आम्हाला येतोर यायला काय अर्थ नाही म्हणजे आम्हाला असं वाटलं। आधी तुम्ही भंडारा उधळण्यासाठी चक्क मशीनचा वापर केला, काय सांगाल? आता पुजाऱ्यांना हाऊस पुजारी म्हणजे थांबा म्हणजे आपल्या मेंढ्या आल्या म्हणजे मशीन भंडारा उधळू म्हणजे। आणि हे मेंढ्याला तुम्ही चांगल्या प्रकारे नटवले, किती वेळ गेला या नटवण्यासाठी आणि का नटवले? नटवले म्हणजे आपलं त्याला हाऊसला आपल्याला कसं नटू वाटतं समजा पशुपैकी वाघ वाटते। मेंढरी आमची एक जीवातलं गळ्यातलं टाईट असल्याकडे आमचे आहे म्हणून आम्ही त्यांना नटवले। आता काल गोरडवाडीला करंडक महाराष्ट्रात ही मेंढ्या एक नंबर निघाल्या, काल बक्षीस मिळल्या। माडग्या मेंढीचं वैशिष्ट्य काय, त्याला एवढी किंमत काय येते? वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माहिती का, देखणापणा, लांबपणा, रागळा तुमच्यासारखं तोंड आणि जातीतले प्युअर मेंढी असल्यामुळं त्याला याचं पुढे पैदास उत्पन्नासाठी पैदासाठी नेते। याचा वापर कुठे होतोय? फक्त सौंदर्यासाठी ही मेंढी? सौंदर्यासाठी, पाळीवसाठीच फक्त, अशी जी काय दुसरे खटके माल कापायसाठी नाही। काय वाटतं भविष्यात हा जो माडग्याळ मेंढी आहे आणि किती वर्ष चालू शकते, त्याची किंमत हाय अशी राहू शकते? आता आपण कसं कंपनीनं ओरिजिनल एशियस वंडा निघाली, पुन्हा स्पेंडर वंडा निघाली, आधी पहिले जे साधी होती ह्याच्यापेक्षा मोरलं निघतच चालले। या मोरले दोन निघाले, मोरे किंमत वाढत चालली। एक हौसला मोल नाही ह्याच्या बाहेर लक्की कुठल्या बी पाहिजे लक्की नाही, जे आपल्या परपंचला आपण म्हणतो आपल्याला लक्की लागते जे या मेंढ्यांच्या बाहेर लक्की। पैसा थांबून राहतो, पैसा पळत नाही, पैशाला वाटा लागत नाही, जरा थांबून राहतो आपल्या। आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला, जशी माडग्याळ मेंढी आहे तशी माडग्याळ शेळी आले का? शेळी नाही, उस्मानाबादी शेळी आले, काटवाडी शेळी आले, कोटा जाती शेळी आले, त्यांच्यात बी हे सारखं प्रकार आहे की शेळी पण नाही किमती त्या भरपूर आहे। आणि तुमचा जो मोदी सर्जा नावाचा बकरा होता त्या बकऱ्याबद्दल काय सांगा? मोदी नावाचा बकरा होता, मोदी नावाच्या बकऱ्यांना सर्जना असं एक किंमत वाढवली आणि माझी पूर्ण देशात जी एक ओळख करून दिली। अजून इतके त्याचा आमदार कधी गाजला नाही, तसं ते बकऱ्याचा माझा गाजला होता। तो बकरा पाहून तुम्हाला मंत्री वगैरे अशा आमदार वगैरे अशा लोकांनी काही भेटी दिल्या का? होय, गोपीचंद पडळकर ना अशा बरीच लोक येत होती। यावर्षी जसं आमचा गणपतराव देशमुख कसा गेला ना सांगोला तालुक्याचा आमदार पडला होता, तसा मोदी बकरा आमचा गेल्यावर पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र मेंढक्यांना आमदार पडला होता। अजून किमती कमी जायचे पण वाढ नाही द्या।
आता सध्या तुमच्याकडे बकरा आहे का? आहे की नाही? आता सध्या त्याची किंमत काय आहे? आता सध्या 10 लाख रुपये किंमत आहे. हे नाही मोठी किंमत, दर कमी आले. अगोदर किती किमतीला मागितला होता? हे ना नाही दुसरं कुकुर, आताच मागितलेला आहे. जो तुमच्याकडे मोदी बकरा होता तसाच पुन्हा एखादा मोदी बकरा तुमच्याकडे तयार होऊ शकतो का? प्रयत्न चालू आहे तुमचे? झाला त्याचं नाव काय ठेवलंय? अजून नाव ठेवलं नाही. त्याचं नाव नाही ठेवलं? त्याला घरात बाहेर काढणार एकदम दत्तर जाणार आहे. आजीचं नाव नातूला सरजे ठेवायचं आहे. आजीचं नाव कसं नातू चालू होतं, एका नातूला म्हणजे ते आजीचं नाव ठेवा, आजीचं नाव ठेवा. तसं सरजेचं नाव त्याला ते सरजे ठेवायचं आहे. हे बाबूराव मेटकरी माडग्या मेंढ्या पाळण्यामध्ये अतिशय त्यांचा अनुभव मोलाचा अनुभव आहे. आणि त्यांचा जो मोदी सरजा बकरा होता या बकऱ्यानं त्यांना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आणि जिथं जिथं माडग्या मेंढी पाळली जाते म्हणजे कर्नाटकचा भाग असेल अशा भागामध्ये त्यांची ओळख झालेली आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.